नमस्कार मंडळी दहा जानेवारी म्हणजे गोष्टी वेल्हाळ असणारे आदरणीय डॉक्टर दिलीप गरुड सर यांचा वाढदिवस उभ्या महाराष्ट्रात त्यांनी कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत त्यामुळं विद्यार्थी आणि शिक्षक जगतात ते अत्यंत प्रिय आहेत पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात पस्तीस वर्षांहून अधिक उत्कृष्ट आणि प्रदीर्घ सेवा करून सर मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत आजवर त्यांनी तब्बल पंचवीस पुस्तकं लिहून मराठी वाङ्मयाची शब्दपूजा बांधली आहे सतत हसतमुख आणि आबालवृद्धांशी नातं जोडणाऱ्या सरांनी परदेशात सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन केलेले आहे अनेक वृत्तपत्रांतूनही सर आपल्याला नेहमीच भेटत असतात तर आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिंतन करूयात आणि त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला या कथासंग्रहातील काही छोट्या छोट्या गोष्टी ऐकूयात प्रथमत खरी श्रीमंती ऐकूयात सरांची ही गोष्ट खरी श्रीमंती एखादा शिक्षक पस्तीस ते अडतीस वर्षे अध्यापन करतो आणि सुखानं निवृत्त होतो शिक्षकी पेशा पार पाडत असताना कधी त्याच्या वाट्याला मुख्याध्यापक पद येतं तर कधी येतही नाही मात्र या सेवा काळात तो स्थिर स्थावर झालेला असतो मुलं जीवनात स्थिरावलेली असतात या सेवानिवृत्त शिक्षकानंही एक टुमदार बंगली बांधलेली असते सेवानिवृत्तीचं पेन्शन मिळत असतं गावची शेती सुधारलेली असते त्यात विहीर पाडून पाईपलाईन करून ठिबक सिंचनाद्वारे हिरवीगार फुलवलेले असते बँकेत प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम व्याजी लावलेली असते पण हे सार सुख म्हणजे त्यांची श्रीमंती नसते तर त्यांनी घडवलेले विद्यार्थी ही त्यांची खरी श्रीमंती असते उदगीरच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिकवणाऱ्या आणि आताच निवृत्त झालेल्या रमाकांत बनशेळकीसकर सरांची अशीच एक खरीखुरी गोष्ट बनशळकीकर सर नुकतेच सेवानिवृत्त झालेले त्यांचा एक मुलगा धुळ्याला मेडिकलचा कोर्स करीत होता म्हणून सर त्याला भेटायला गेले होते दुपारचं जेवण करून मुलगा संदीप याच्याबरोबर ते रिक्षानं खोलीकडे निघाले तर रस्त्यात एका मोठ्या बंगल्यावर एक नाव त्यांनी वाचलं सुधा कानडे जिल्हा सत्र न्यायाधीश धुळे पाठी वाचून रमाकांत सरांच्या मनात काहीतरी जुन्या स्मृती चालवल्या ते संदीपला आणि रिक्षा चालकाला म्हणाले अरे रिक्षा थांबव हे नाव मला ओळखीच वाटतंय ड्राय ड्रायव्हरनं रिक्षा थांबवली सरांनी त्याला पैसे देऊन वाटेल लावलं ते त्या बंगल्यासमोर थांबले इकडं तिकडं पाहिलं आज जावं की जाऊ नये तर तेवढ्यात एक सशस्त्र पोलीसच तेथे आला मोठ्या आवाजात रागाण म्हणाला इथं बंगल्यासमोर का थांबलात चला निघा रमाकांत सर त्या नावाच्या पाठीकडे बोट दाखवत म्हणाले ही माझी विद्यार्थिनी आहे मला तिला भेटायचंय तसं भेटता येणार नाही त्या कामात आहेत बर मी आलोय एवढा तरी निरोप द्या मी त्यांचा शिक्षक आहे म्हणजे पूर्वी होतो तशी चिठ्ठी लिहून द्या मग त्यांनी परवानगी दिली तरच आज जाता येईल नाहीतर नाही सरांनी पेन काढला संदीपनं खिशातील एक छोटा कागद पुढं केला सरांनी त्यावर नाव लिहिलं ओळख लिहिली चिठ्ठी आत गेली आणि लगेचच एक हसतमुख व्यक्ती बंगल्याबाहेर आली आणि उत्साहानं मला म्हणाली सर सर असे आत या किती दिवसांनी भेटलात रमाकांत सर आणि मुलगा संदीप आत गेले सर पायातील चपला दरवाज्यापाशी काढू लागले तर ती त्यांची एकेकाळची विद्यार्थिनी सुधा कानडे सरांना म्हणाली सर चपला काढू नका हो तसंच आत या अगं चपला बाहेर काढलेल्याच कशाला धुळीनं माखल्यात असू द्या सर धुळीनं माखलेल्याच असू द्या तुम्ही तसे जात या चपलांसकट रमाकांत बनशेडकी सर त्यांच्या चपलांसह मग तसे जात गेले रमाकांत सर आत जाताच सत्र न्यायाधीश सुधा कानडे यांनी रमाकांत सरांच्या पायावर डोकं ठेवलं अत्यंत नम्रपणे त्यांना वंदन केलं एखादं भक्त भक्तिभावानं परमेश्वरापुढं नतमस्तक होतो तसा तेव्हा रमाकांत सर म्हणाले अग मला चपला तरी काढू देत बाळा मग माझ्या पाया पड तर सुधा कानडे म्हणाल्या नाही सर आज मला तुमच्या पायाची धूळ मस्तकी लावायची आहे तुम्ही मला घडवलत वाढवलत म्हणून आजची सुधा कानडे इथपर्यंत आली तुम्ही दिलेले संस्कार ही आमची शिदोरी आहे असं म्हणताना तिचे डोळे पाणावले होते तिला गैवरून आलं होतं सरही गैवरले संदीप आपल्या वडिलांची श्रीमंती अनुभवत होता आणि मनात म्हणत होता शिक्षकाच्या जीवनात याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता असू शकतो शिक्षकांची हीच तर खरी श्रीमंती आवडली ना गोष्ट आता प्रत्यक्ष डॉक्टर गरुड सरांच्या जीवनातील आणखीन एक गोष्ट गोष्टीचं नाव आहे शिक्षण दळण नव्हे तर वळण एरवड्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात मी आठवी नववी व दहावीच्या वर्गांना गणित आणि विज्ञान या विषयाचं अध्यापन करीत असे पाच पाचवी ते बारावीपर्यंत पर्यंत बहात्तर तुकड्या व पाच हजार दोनशे विद्यार्थी शिकत असलेली ती महाराष्ट्रातील एकमेव शाळा होती मी नववीला गणित शिकवत होतो तेव्हा घडलेला प्रसंग गणिताचं प्रकरण शिकवून झालं की मी मुलांना गृहपाठ देत असे आणि वर्ग सेक्रेटरीच्या मदतीनं वह्या गोळा करून तपासत असे गृहपाठ तपासून झाल्यावर वर्ग सेक्रेटरी, सेक्रेटरी मुलांना वह्या परत करीत असे एकदा सेक्रेटरीनं माझ्या लक्षात आणून दिलं की चार मुलांनी एकदाही ग्रहपाठाची वही तपासून घेतलीच नाही आहे सर त्यानं त्या चार मुलांची यादी माझ्याकडे दिली मग मी वर्गात आल्यावर ग्रहपाठ न करणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली त्यातील तीन विद्यार्थ्यांनी लवकरच ग्रहपाठ पूर्ण करून तपासून घेऊ हो असं आश्वासन दिलं एक मुलगा मात्र शाळेतच येत नव्हता त्यामुळं त्याची चौकशी, चौकशी करण्याचं राहूनच गेलं असेहीच काही दिवस गेले आणि तो ग्रहपाठ करणारा न करणारा विद्यार्थी शाळेत हजर झाला पावसाळ्याच्या दिवसात अनेक दिवस ढगाड लपलेला सूर्य जसा अचानक उगवावा तसा तो शाळेत उगवला मी वर्गात येताच वर्ग सेक्रेटरी म्हणाला सर सुरेश चव्हाण आज शाळेत आलाय पण त्यानं ग्रहपाठाची वही आणली नाही मी ग्रहपाठ न करणाऱ्या त्या काम चुकार मुलाला उभं केलं तो खाली मान घालून अपराध्यासारखा उभा राहिला मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो अरे तू ग्रहपाठ का नाही पूर्ण केले तो गप्पच अरे तू शाळेत वेळच्या वेळी येत नाहीस अधून मधून शाळा बुडवतोस काय चाललंय काय तुझं तरीही त्यानं काहीच उत्तर दिलं नाही खाली मान घालून तसाच उभा याचा नक्की काय प्रश्न आहे काय अडचण आहे हे समजून घेण्यासाठी मी त्याच्याजवळ गेलो शाळेत रोज काय येत नाहीस बाळ अरे काय अडचण आहे तुझी बोलला तर कळेल ना त्यावर वर्गातील एक मुलगा मोठ्यानं म्हणाला सर घरी टीव्ही बघत असतो दररोज चार चार पिक्चर बघतो हा ते ऐकून मला धक्काच बसला मी म्हंटल काय रे आहे का हे मुंडी हलवून त्यानं होकार दिला आणि मी अचंबित झालो रागही आला भराभर त्याला प्रश्न विचारू लागलो दररोज चार चार चित्रपट बघतोस कंटाळा येत नाही तुला त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही वडील रागावत नाहीत का तुला मग त्यानं तोंड उघडलं सर मला वडील नाहीत अरे मग आई नाही का काही बोलत ती कामाला जाते कुठं कामाला जाते ससून हॉस्पिटलला मग थोरला भाऊ वगैरे कोणी रागावत नाही का मीच थोरलाय सर घरात अजून कोण कोण आहे एक धाकटी बहीण ती काय करते या शाळेत सातवीत शिकते सुरेशची उत्तर ऐकून मी चक्रावून गेलो मग प्रेमानं त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणालो अरे तुला वडील नाहीत आई तुमच्यासाठी अहोरात्र लक्ष द्यायला वेळ नाही अशा वेळी तू जबाबदारीनं वागलाय वागायला हवं बाळा जिद्दीनं शिकलं पाहिजे आईचे पांग फेडायला हवेत बघ मी काय सांगतोय ते पटतय का आता तू दररोज शाळेत आलं पाहिजे तुला काही अडचण आली तर मला सांग मी आहे ना एकदा आईला घेऊन ये बाळा मला त्यांच्याशी काही बोलायचंय माझ्या आधाराच्या या शब्दांनी सुरेशला खूप धीर आला त्याच्या डोळ्यात आसव दाटली आणि डोळे पुसत तो म्हणाला सर यापुढे आता मी रोज शाळेत येईन चांगला वागेन सर मी परीक्षेत पास होऊन दाखवीन आणि मग त्या दिवसापासून माझी आणि सुरेशची चांगलीच मैत्री जुळली तो सुधारला दररोज शाळेत येऊ लागला मनापासून अभ्यास करू लागला त्याला चांगलं वळण लागलं आमचे त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक व्ही व्ही चिपळूणकर साहेब नेहमी म्हणायचे शिक्षण हे दळण नसून वळण आहे त्यानंतर माझ्या संपर्कामुळं सुरेश कायमचा वळणावर आला त्याला जीवनाची दिशा सापडली ध्येय गवस आणि तो एक आदर्श आणि शिस्तबद्ध विद्यार्थी राहिला आणि आता यानंतर आणखी एक गोष्ट की जी सरांच्या गावाकडील गोष्ट आहे शीर्षक आहे सकारात्मक ऊर्जा आमचं बेलसर हे गाव जेजुरी पासून पाच किलोमीटरवर आहे गावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती पुरंदर तालुका असा दुष्काळाच पण कहेच्या काठावरील शेती त्या मानानं हिरवीगार असते अकरा जानेवारीला गावी गेलो होतो चार एकर शेतात यंदा आम्ही ज्वारी पेरली आहे पाऊस पाणी बरा असल्यानं ज्वारी भन्नाट जमली आहे साधारण महिन्या दीड महिन्यात ज्वारी काढायला येईल मग मी माझ्या भावाला म्हणजे पोपटला म्हणालं शेतातील वैरणीच्या बदल्यात ज्वारी काढून तयार करून देईल आणि पुढची नांगरट आणि पेरणीही करून देईल अशा एखाद्या दे शेतकऱ्याचा शोध घे माझ्या भावानं गरजू असणाऱ्या शेतकऱ्याचा शोध सुरू केला त्यानं सुखदेव जगताप या शेतकऱ्याशी संपर्क साधला त्यांच्याशी बोलणी केली आमच्या आटी त्याला मान्य झाल्या मग त्यानंही त्याच्या दोन आटी सांगितल्या आमच्या घरी बोलणी सुरू असताना तो म्हणाला मी वावरं नांगरून देणार नाही त्याऐवजी काकरून देईल आणि ज्वारी करायच्या हॉलरचे पैसे मात्र तुम्हाला द्यावे लागतील मग आम्हीही त्याच्या आटी मान्य केल्या मी त्याला दिलगिरीच्या स्वरात म्हणाल बाबा माझं गावी येणं कमी असतं आपलं नाव काय सुखदेव जगताप नारळीच्या मळ्यात राहतो तुम्हाला शेती किती आहे अहो कुठली शेतीन काय बाप जाद्याची पन्नास गुंठे शेती वाट्याला आली आहे त्यात काय आहे आणि आम्ही तर तीन भाऊ मग एवढ्या कमी शेतीत तुमचं कसं भागत कुठलं भागतय वडिलांचं छपराचं घर होत आता मी चांगलं घर बांधलंय तिथं बोरवेल घेतलीय त्याला पाणी चांगलं लागलंय त्या पाण्यावर तिथली जमीन करतो पण आम्ही नवरा बायकोनं रातंदीस काम केलंय साहेब चार पैसे गाठीला मारले त्यातून आठ वर्षांपूर्वी पोतराजाची दीड एकर जमीन घेतली ती कशी मिळाली अं ती बारा न पडली बारा म्हणजे बारा हजार रुपये एकर मी आश्चर्याने विचारली तर तो म्हणाला बारा हजारांनी कुठली मिळायला बारा लाखांनी घेतली साहेब नंतर दोन तीन वर्षांपूर्वी पुन्हा कांता बोंबाळ्याची दीड एकर जमीन घेतली ती कशी पडली बावीस लाख रुपये एकर बापरे तुमच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे इकडे महाराष्ट्रात लाखो शेतकरी आत्महत्या करतायत आणि तुम्ही कोणतीही कुरकुर न सांगता कष्ट करताय जमिनी घेताय पण ती जमीन भिजवायची काय सोय बरं तुमच्याकडे आऊ साहेब विहीर आहे तिला रगड पाणी लागले सगळं बागायत झालंय तुम्हाला मुलं किती एक मुलगा आणि एक मुलगी पाच वर्षांपूर्वीच मुलीचं लग्न झालंय आता मुलगा लग्नाला आलाय तो काय करतो तो बारावी पास झालाय पुढे त्यांना आय टी आयचा कोर्स केला पुण्याला कामाला होता तो वीस हजार रुपये पगार मिळायचा पण तिथं रमला नाही घरी शेतीत राबायला आलाय मग तोही शेतीच करतो होय ना शेतीत मला मदत करतो आता आमच्याकडे दोन मोठं ट्रॅक्टर आहेत बघा मागच्याच महिन्यात दुसरा काढलाय तेव बी ट्रॅक्टर चालवतो जोडीला एक ड्रायव्हर बी ठेवलाय घरी चार दुबत्या गायी हाय ती सुखदेव जगतापचं कर्तृत्व ऐकून मी अवाकच झालो मी त्याचा हातात हात घेऊन अभिनंदन केलं म्हटलं वय काय तुमचं तर म्हणाला एकोणपन्नास मी पुन्हा म्हणालो मी शेतकऱ्यांच्या वेदनादायक कथा भरपूर ऐकल्यात पेपरमध्ये वाचल्या दूरदर्शनवरही रोज पाहिल्यात पण तुम्ही वेगळेच आहात खरं म्हणजे जगा वेगळे आहात तर तो म्हणाला पण साहेब आम्ही नवरा बायको दिस राबतो इदचू काटा बघत नाही बघत नाही बारा माही राबतो काल रात्री शेतात पाणी धरलं त्यात कधी ईज असतीये तर कधी नसतीये मग रखडपट्टी होतीये डोळ्याला डोळा लागत नाही बघा पण त्याला इलाज काय सुखदेव जगतापची कहाणी ऐकून मला खूप अभिमान वाटला त्याच्या कष्टाला मी मनोमन सलाम केला आणि म्हणालो ह्याच्याकडं काम करण्याची प्रचंड ऊर्जा आहे म्हणूनच हा सुखानं जगत आहे त्याचं मन मेंदू आणि मनगट बळकट आहेत त्याच्या दणकट शरीरासारखेच देशातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत ते नाकारता येत नाहीत पण सुखदेवनं त्याच्या परीनं त्याचं उत्तर शोधलंय आणि ते उत्तर म्हणजे कष्ट कष्ट आणि कष्ट धन्यवाद